मध्ये आपले हार्दिक स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. कोकण किनारपट्टीवर धडकलेले निसर्ग चक्रीवादळ ठाणे जिल्ह्यात पोहोचले तोपर्यंत त्याची तीव्रता बरीच कमी झालेली असल्याने जीवितहानी टळली. वादळी वारे व झाडे भिंत कोसळल्यामुळे ठाणे शहापूर भिवंडी मुरबाड येथील 10 ते 12 घरांचे नुकसान झाले. ठाणे शहरासह जिल्ह्यात 70 पेक्षा अधिक मोठे वृक्ष उन्मळून पडले. मुंब्रा खडी मशीन रोड भागात एका बंगल्याची भिंत बुधवारी दुपारी बाजूच्या घरावर कोसळली. यात मंजूर जावळे जखमी झाले. सुदैवाने यात मोठी हानी झाली नाही. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारात निसर्ग वादळाचे नवी मुंबईतून ठाणे जिल्ह्यात आगमन झाले. डोंबिवली कल्याण अंबरनाथ तालुक्यापासून सर्व ठिकाणी थोड्याफार प्रमाणात वादळाचा प्रभाव जाणवला. वादळी वाऱ्यामुळे नवी मुंबई कल्याण डोंबिवली शहापूर आणि अंबरनाथ या भागामध्ये अनेक जुने वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. घरांचे पत्रे उडाल्याची घटना घडल्या. कुळगाव बदलापुरात 14 ठिकाणी अंबरनाथमध्ये 15 उल्हासनगरमध्ये 10 तर भिवंडीत 6 वृक्ष पडले तर ठाणे शहरामध्ये 27 वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ठाणे जिल्हा आपत्कालीन कक्ष तसेच ठाणे पालिका आपत्कालीन कक्ष येथे भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. हवामान खात्याचे उपमहासंचालक कृष्णानंद होसळीकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली तर जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाची 3 राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाची 3 पथके मीरा भाईंदर शहापूर नवी मुंबई तैनात केली होती. गुड मॉर्निंग के चाय से पहले हाय का व्हाट्सएप आता है. ओनर टेनेंट मेंबर वेंडर सब का मैसेज होता है. कंप्लेंट है किसी को करना, किसी को सजेशन देना है. पार्किंग गार्डन जिम या लॉबी सब कुछ मेंटेन करना है. किसको कितना देना, कितना पेमेंट लेना है. सोसाइटी के काम में अब टाइम किसको देना है. ऑफिस में है काम का टेंशन, हर कंप्लेंट में सेक्रेटरी मेंशन. कैसे दे हर जगह अटेंशन, जस्ट फेड अप विद दीज नोटिफिकेशंस. अरे सर, सोसाइटी मैनेजमेंट ये आपका नहीं, ऐप का काम है. मेक लाइफ इजी विद टीजेएसपी सोसाइटी. कॉल टुडे फॉर अ फ्री डेमो. कोरोनामुळे लॉकडाऊन झाला होता. या कालावधीत अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्वच अर्थव्यवस्था मागील 2.5 महिने ठप्प होती. अखेर आता ही अर्थव्यवस्था शुक्रवारपासून सुरू होणार आहे. शुक्रवारपासून समविषम पद्धतीने शहरातील बाजारपेठा इतर दुकाने सुरू होणार आहेत. यामुळे शहराची ठप्प झालेली अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येण्याची चिन्हे असून त्याचबरोबर ठाणेकरांना जीवनावश्यक वस्तू व्यतिरिक्त आता आवश्यक असलेल्या इतर वस्तू मिळण्याचा या निमित्ताने मार्ग मोकळा झालाय. परंतु या दुकानांमध्ये गर्दी करू नये असे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले. ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 2.5 महिन्यापासून शहरात लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे जीवनावश्यक वस्तू दूध औषधालय आणि भाजीपाला दुकाना व्यतिरिक्त इतर वस्तूंची दुकाने बंद होती. त्यात कपडे हार्डवेअर स्टेशनरी तसेच अन्य साहित्यांचा दुकानांचा समावेश होता. या बंदीमुळे शहराची अर्थव्यवस्था ठप्प झाल्याचे चित्र होते. मात्र ही अर्थव्यवस्था आता पुन्हा रुळावर आणण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रयत्न सुरू केले असून त्यासाठी राज्य शासनाच्या आदेशाचा आधार घेऊन शहरातील बाजारपेठा आणि इतर साहित्यांची दुकाने सुरू करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आलाय. या निर्णयानंतर प्रभाग सीमेच्या स्तरावर समविषम पद्धतीने दुकाने कशी सुरू करायची याचे नियोजन प्रशासनाने सुरू केले होते. तसेच या नियोजनासाठी स्थानिक व्यापाऱ्यांसोबतही प्रशासनाने बैठका घेतल्या. त्यानुसार रस्त्यावरील दुकानांच्या हद्दीही निश्चित करण्यात आल्या आहेत. ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील रामवर्ती रोड गोकुली रोड तलावपाळी ठाणे मुख्य बाजारपेठ या ठिकाणी मोठ्या आस्थापना आहेत तर जांभी नका मोठी भाजी मंडई खारकळ आहेत मोठी धान्य बाजारपेठ आहे. हे सर्व शुक्रवारपासून सुरू होणार आहे. आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7509-46155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर.
ठाणे जिल्ह्यात बुधवारी करोना बाधितांची संख्या 422 ने वाढली, तसेच 23 जणांचा मृत्यू झाला, तर जिल्हाभरातील करोना रुग्णांची एकूण संख्या 9483 घरात पोहोचली असून 309 जणांचा मृत्यू झालाय. ठाणे महापालिकेच्या हद्दीतील मृतांच्या संख्येने 100 गाठली असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली. जिल्ह्यात ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. बुधवारी या महापालिका हद्दीत 149 रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या 3449 झाले, तर 5 जणांचा मृत्यू होऊन मृतांचा आकडा 103 झालाय. दरम्यान काल 116 जण बरे होऊन घरी परतलेत. नवी मुंबईत 96 रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या 2473 झाले, तर आतापर्यंत 80 जणांचा मृत्यू झालाय. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात नवीन 62 रुग्ण आढळलेत. या क्षेत्रातील रुग्णांचा एकूण आकडा 1228 झालाय. दिवसभरात एकाच्या मृत्यूसह मृतांची संख्या 34 झाले. मीरा भाईंदरमध्ये 43 नव्या रुग्णांसह एकूण आकडा 820 वर पोहोचले. तसे दिवसभरात 8 जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून आतापर्यंत 41 जणांचा मृत्यू झालाय. बदलापूर येथे नवीन 29 रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णसंख्या 261 वर पोहोचले. उल्हासनगर येथे नवे 15 रुग्ण मिळून आल्याने येथील एकूण रुग्णसंख्या 426 झाली असून येथे 5 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 17 झालाय. तर भिवंडी शहरात 12 नवीन रुग्ण सापडलेत. येथील एकूण रुग्णसंख्या 197 झाले, तर 10 नवीन रुग्ण हे ठाणे ग्रामीणमध्ये सापडल्याने एकूण रुग्णांचा आकडा 415 वर गेलाय. नोटिस नोटिस होनी चाहिए, इग्नोर नहीं, मीटिंग अटेंड होनी चाहिए, मिस नहीं. व्हेन एवरीवन इज बिजी, टीजीएसबी सोसाइटी मेक्स सोसाइटी मैनेजमेंट वेरी इजी विद ऑनलाइन मेंबर डेटा बैंक, ऑनलाइन पेमेंट ऑफ मेंटेनेंस बिल्स, automatic payment reminder, meeting reminder, complaint management, digital notice board, parking management, vendor data bank, automatic balance sheet, reminders for statutory compliance and many more. After all, society management ye aapka nahi, aapka kaam hai. Lagnache aami dakhun आपल्या 21 वर्षीय मैत्रिणीवर गेल्या 6 महिन्यापासून लैंगिक अत्याचार करणाऱ्या आफताब सय्यद याच्या विरुद्ध राबोडी पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. एका ठिकाणी कामावर असल्यामुळे पीडित तरुणीची आफताब सोबत मैत्री झाली होती. याच मैत्रीतून त्याने एकमेकांच्या जवळ आले होते. यातूनच त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवले. याच आमिषापोटी त्याने राबोडीतील त्याच्या घरी घोडबंदर रोडवरील एका हॉटेलवर तसे वसई विरार अशा वेगवेगळ्या ठिकाणी तिच्याशी शरीर संबंध ठेवले. तिने लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर मात्र त्याने तिला मारहाण करून शिवीगाळ केली, तसेच तिला ठार मारण्याची धमकीही दिली. हा प्रकार नोव्हेंबर 2019 ते मे 2020 या 6 महिन्यापासून सुरू होता. हा सर्व प्रकाराला कंटाळून या पीडितीने अखेर या प्रकरणी 2 जून रोजी राबोडी पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध लैंगिक अत्याचार, मारहाण, शिवीगाळ करणे आणि धमकी दिल्याबाबत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी चौकशी सुरू असून आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांनी सांगितले. ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा, नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा. ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत, सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट. हो पण व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाज्याफळांची साल, मांस मच्छी अंडी आणि पानं फुलं झाड. सुका कचरा म्हणजे प्लास्टिक, मेटल, काचरवर लेदर, पॉलिथिन, कापड. ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी, ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचरसाठी. रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट, कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात 2 दिवसांमध्ये 2 महिलांसह 17 पोलिसांना करोनाची लागण झाली. आतापर्यंत 177 पोलीस करोनामुळे बाधित झाले, तर 13 अधिकारी आणि 89 कर्मचाऱ्यांनी करोनावर मात केले. करोनावर मात करून घरी परतणाऱ्या पोलिसांची संख्या मोठी असली तरी वाढत्या प्रादुर्भावामुळे चिंता आहे. 1 जूनला ठाणे शहर आयुक्तालयात मुख्यालयातील 1 महिला कर्मचाऱ्यासह 3 जणांना लागण झाली, तर 2 जूनला आणखीन 1 लागण झाली. मुख्यालयापाठोपाठ श्रीनगर, नारपोली पोलीस ठाण्यातील प्रत्येकी 1, राज्य राखीव दलाचे 6, शीघ्र कृती पथकातील 3 व नियंत्रण कक्षातील 1 महिलेसह 2 अशा 17 पोलिसांना कोरोनाची लागण झाली. या सर्वांवर कळव्यातील सपायर, भाईंदरपाडा व भिवंडीतील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
ठाणे महापालिका क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्रे वगळता अन्य परिसरात येत्या 5 जून पासून जीवनावश्यक वस्तू व्यतिरिक्त इतर दुकाने समविषम पद्धतीने सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय। मात्र निर्णयामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील म्हणजे नौपाडा तसेच कोपरी परिसरातील मुख्य बाजारपेठा आणि मोठ्या आस्थापनांमध्ये नागरिकांची गर्दी होऊन गोंधळाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। यासाठी येत्या जूनच्या मध्यरात्रीपर्यंत हे परिसर पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय। या काळात केवळ औषधालय आणि दुधाची दुकाने सुरू राहतील। प्रतिबंधित क्षेत्रे वगळता अन्य परिसरात येत्या 5 जून पासून जीवनावश्यक वस्तूशिवाय इतर दुकाने समविषम पद्धतीने सुरू करण्यात येणार आहेत। त्याचे नियोजन करण्यासाठी प्रभाग समिती स्तरावर प्रशासनाकडून व्यापाऱ्यांसोबत बैठका घेतल्यात। नौपाडा तसेच कोपरी भागामध्ये गेल्या 5 दिवसात 100 बाधित आढळले। यामुळे दोन्ही परिसर 4 जून रात्री 12 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत। असे असले तरी नौपाडा परिसरात ठाणे स्थानक परिसर मुख्य बाजारपेठ जांभीनाका भाजीपाला मंडई खारकळाळी धान्य बाजार आहे। याशिवाय गोखले रोड घंटाळी रोड रामवर्ती रोड तलावपाळी परिसर या ठिकाणी आस्थापना आहेत। तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण यूट्यूबवर पाहायला विसरू नका।